जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नात विश्वासाच. वैभव या नावाला बोलून मतदान केलं. दीपक हा सुद्धा नावाप्रमाणेच एक वैद्यकीय अधिकारी आणू शकत नाही, ते विकास काय करणार. जे घडले ते विसरा आणि पुन्हा राणेंना निवडून देऊन त्यांचे हात बळकट करा, असं आवाहन स्वाभिमान पक्षाचे महिला जिल्हाध्यक्षा प्रणिता पाताडे यांनी केलंय. माणगाव खोऱ्यातल्या विश्वास यात्रेत आणखीन काय म्हणाले हे प्रमुख पदाधिकारी पाहूयात. मला एवढं सांगायचं
आज परत या स्थानिक आमदारांनी एक काही प्रकारची अशी मोठी योजना इथं कौतुक केलं जावं किंवा या ही योजना सन्मान नायक साहेबांच्या कालावधी आपण ज्या अनेक योजना बघितल्या त्याला सरळ सरळ एक काही प्रकारची योजना आजपर्यंत या स्थानिक आमदारांनी राबवणं शक्य झालं नाही. या मांडवा हायस्कूलला सन्मान नायक साहेबांच्या माध्यमातून स्वतःच्या खिशातले कुठलाही आमदार निधी किंवा कुठल्या खासदारांनी खर्च न करता स्वतःच्या खिशातले स्वप्रस्तावाचे पैसे हे दिले गेले. तसंच माझी माझा जुना जो मतदारसंघाचा पाठ आहे पाठ मतदारसंघ तिथे सुद्धा पाठ हायस्कूल आहे. त्या पाठ हायस्कूल मध्ये सुद्धा राणे साहेबांच्या कार्यक्रमानिमित्ताने आले. त्या संस्थाचालकांनी राणे साहेबांना सांगितले की आमच्या शहराच्या काही योजना पूर्ण व्हावी. राणे साहेबांनी त्या व्यासपीठावर लगेच 25 लाख रुपये निधी जाहीर केला आणि स्वतःच्या खिशातून 25 लाख रुपये निधीचा दिला. 26 नोव्हेंबरला महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची विश्वास यात्रा मालवणीची यात्रा रामेश्वराचे आशीर्वाद घेऊन या स्वाभिमान यात्रेला सुरुवात झाली आहे. आणि या विश्वास यात्रेचं रूपांतर या 2019 मध्ये परिवर्तन यात्रेमध्ये करण्यासाठी तुम्हाला आम्हाला या विश्वास यात्रेच्या निमित्ताने जिल्ह्यामध्ये सर्व कार्यकर्त्यांना एकजुटीने काम करण्याची गरज आहे. आज महाराष्ट्र विधानसभा निवडणूक होऊन राज्य सरकारला 4 वर्ष पूर्ण झाले आहे कालच्या 27 ऑक्टोबरला आणि या केंद्र सरकारला 4.5 वर्ष पूर्ण झालेली आहे. वारेमाप अशा प्रकारची आश्वासनं त्या राज्य आणि केंद्र सरकारच्या निवडणुकीच्या वेळी त्या सत्तारूढ पक्षाच्या लोकांकडून देण्यात आले आणि मला वाटतं या आश्वासनाचा विचार केला लोकांना वाटतं की आपल्याला आता चांगले दिवस येतील आम्ही या ठिकाणी सुखी होऊ अशा प्रकारचे जे काही स्वप्न पाहिलं या स्वप्नाला सुरू लावण्याचं काम या सत्तारूढ पक्षाच्या आमदारांनी केलेलं आहे. या भागातील असलेले 5 वर्षाचे प्रकल्प मला वाटतं टाळंब असेल कुठल्याही प्रकल्पाला 4.5 वर्षामध्ये निधी आणण्याचं काम केलेलं आहे. मग इथे आमदाराने काळाप्रांतच्या बाजूला घेऊन या भागामध्ये 14 बंधारे 7 बंधारे ज्या बंधाऱ्यांचे 5-5, 7-7 कोटी किंमत असेल अशा बंधाऱ्यांचं सर्वेक्षण करण्याचं काम केलं. लोक ह्या बांधकामामध्ये आकारी पण जमिनीचा प्रश्न आहे. राणेसाहेब ज्यावेळी उद्योगमंत्री होते पालकमंत्री होते हा प्रश्न त्या ठिकाणी अंतिम टप्प्यामध्ये त्या ठिकाणी सुटण्यासाठी त्या ठिकाणी सुरुवात झालेली होती. आणि गांधीच्या विधानसभेच्या जाहीरनाम्यामध्ये इथल्या असलेल्या सूचना असेल बीजेपीने असेल त्या जाहीरनाम्यामध्ये सांगितलं की आम्ही आकारी पण प्रश्न सोडवणार आहोत. मला वाटतं 4-4.5 वर्षामध्ये इथल्या आमदाराला इथल्या खासदारांना हा आकारी पण प्रश्न या ठिकाणी जरा अद्यापही समजलेला नाही आहे प्रश्न सोडवण्याचं बांधकार अशी बरीचशी आश्वासनं जी आहेत ती आश्वासनं दिली गेली पण ही आश्वासनं एकही पाळली गेली नाही. इथल्या जनतेचा भंग निराश झाला. इथली जनता त्रस्त झालेली आहे आणि या त्रस्त झालेल्या जनतेला एक उमेद देण्यासाठी एक विश्वास देण्यासाठी तुम्ही घाबरू नका मी तुमच्या पार्टीची आहे अशा प्रकारचा आधार आणि विश्वास देण्यासाठी आजची विश्वास यात्रा स्वाभिमान पक्षाच्या वतीने आयोजित केलेली आहे. 26 तारखेला आत्रा येथून मालवण तालुक्यातून आत्रा त्या गावातून त्रिदेव रामेश्वरला महाराष्ट्र करून विश्वास यात्रेची प्रारंभ त्या ठिकाणी करण्यात आला आणि 24 तारखेने आज एकूण त्या 4 रुग्णामध्ये मालवण तालुका झाल्यानंतर वेगुर्ला दोडामा गावामध्ये आज पुढार तालुका त्या 4 रुग्णामध्ये विश्वास यात्रा निगम निघाली असताना प्रत्येक ठिकाणी उत्सुकता तरुणांचा म्हणा युवकांचा म्हणा महिलांचा म्हणा सहभाग असतो किंवा दिसेल आणि राजकारणाचा जल्लोष आहे इथून ठिकाणी स्वागत केलं जात आहे. आम्ही विश्वास यात्रा काढल्यानंतर काय करतो नाही आमदार आमदार तिथे आमदार निष्क्रिय आमदार त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि म्हणाले की यांनी विश्वास गमावलाय म्हणून यांना विश्वास यात्रा काढण्याची वेळ आली. मी या ठिकाणी सांगू इच्छितो की महाराष्ट्र भव्य प्राचारी स्थापन झाल्यानंतर जी इलेक्शन या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये संपन्न झाले पहिलं इलेक्शन जेव्हा झालं तर 11 कामपंचायत या कामपंचायतीमध्ये 5,500 जास्त मतदान त्या ठिकाणी मतदान करणार होते. एवढी मोठी प्रचंड मोठी या जिल्ह्यातील जी ग्रामपंचायत आणि या ग्रामपंचायतीमध्ये शिवसेना भाजप राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे सर्व पक्ष एकत्र आले आणि स्वाभिमान पक्ष एका बाजूला अशी परिस्थिती असताना या ग्रामपंचायतीवरती 13 ते 13 सदस्य हे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे निवडून सरपंच केवळ 14 पेक्षा जास्त मतदान निधी निवडून आले आणि सांगायला
पर्यंत डिपॉझिट लोकांनी जाणं घडवलं अशा प्रकारचा विश्वास त्या पहिल्या निवेदनाला या सिंधुदुर्गातील मतदारांनी दिला. आणि हे होत असताना सावंतवाडीमध्ये जंतू परम ते तालुक्यातले जनतेच्या गावामध्ये सुद्धा ते निवेदन काम पाहिजे होऊ घातले होतं. त्याही ठिकाणी शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष एका ठिकाणी आले आणि त्याही ठिकाणी आमचा सरपंच 800 पेक्षा जास्त मतांनी स्वाभिमानाला निवडून आला. म्हणजे स्वाभिमान पक्षाची स्थापना झाल्यानंतर जिल्ह्यात जे जे इलेक्शन होती होती सर्व इलेक्शन फक्त स्वाभिमानने जिंकली याचा अर्थ स्वाभिमान विश्वास विश्वास जो जनतेने दाखवला. 2014 तुम्हाला निवडून दिल्यानंतर तुम्ही ज्या विश्वास लोकांना गमावलेला आहे, लोकांची फसवणूक केलेली आहे, लोकांना विकासापासून वंचित ठेवलेलं आहे, तरुणांची फसवणूक केलेली आहे, धान्य किंवा रेशनमधील जे सुविधा आहेत ते आपण उपलब्ध करून देऊ अशा प्रकारचे बरेचसे आश्वासन आपण दिले. आणि कुठलंही आश्वासन न पाळल्यामुळे जनतेचा विश्वास या शिवसेना भाजपच्या आमदार खासदार आणि पालकमंत्री उडाल्यामुळे त्यांना कळून चुकलं की 2014 मध्ये जे आम्ही चूक केली आहे राजे साहेबांचा जे आमचा या ठिकाणी आम्ही पराभूत होण्याचं जे आम्ही आमचं काम केलं नाही ती चूक 2019 मध्ये होता कामा नये. म्हणून आज स्वाभिमान पक्षाच्या मागे आज ती जी विश्वासयात्रा आम्ही काढलेली आहे त्या विश्वास यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेना भाजप किंवा अन्य पक्षाचे पदाधिकारी आमच्या पक्षामध्ये प्रवेश करत आहेत. मी या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो की आम्ही टेबे कवीच्या चरणा मी नंद पक्ष म्हणजे टेबे कवीच्या भूमीमध्ये 156 घेऊया की अनेकांनी झोप केला 19 मध्ये जे आम्ही या सभागृहामध्ये जी मंडळी बसली होते बांधकाम पद्धती बांधकाम विभागातील जी पाच मंडळी आम्ही कार्यकर्ते जे आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत ते आम्ही टेबे कवींना साक्ष देऊन सांगतो की 2019 मध्ये या बांधकाम पर्यंत आम्ही तुम्हाला मदत दिली की तुमच्या पक्षाला उमेदवार द्यायचा मदत राहणार नाही अशा प्रकारचा शपथ घेऊया. आणि तुम्ही शपथ नको तर तुम्ही सर्व मंडळी हात वर करून देवी भगवंतीला साक्ष देऊ सांगा की राजा काळजी करू नका आम्ही देवी भगवंतीला साक्ष देऊन हात वर करून